नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. माझ्याजवळ कारली आहेत आणि छान कारली ही माझ्या घरची आहेत, त्याच्यामुळे फ्रेश आहेत, छोटी छोटी आहेत कोळी कोळी. जेवढी कोळी असतील कडवटपणा थोडा कमी असतो, हा माझा अनुभव आहे. तर या कारल्यामध्ये त्याची कडू चव असते, त्याच्यामुळे कित्येक लोक खात नाही, पण ज्या पद्धतीने आज आपण बनवणार आहे ती, तर ती तुम्हाला नक्की आवडते याची गॅरंटी. चला बनवूयात. मीठ, त्यानंतर हे कारलं जे आहे हे असं मधून याला चिरायचं आणि पाण्यात घालायचं. थोडंसं तेल, चार पाच लसुणीच्या पाकळ्या, खोबऱ्याचे तुकडे, भाजलेले शेंगदाणे पाववाटी, तीळ एक चमचा, याला सगळ्या मंद आचेवर परतून घ्यायचं. आता साधारण 7-8 जर या साईजची कारली असतील तर एक 7-8 पाकळ्या लसुणीच्या, त्याच्यानंतर पाववाटी म्हणजे साधारण एवढं, एक खोबऱ्याचा तुकडा, त्याच्यानंतर एक चमचा तीळ आणि एक 4-1 चमचे शेंगदाणे भाजलेले आणि खोबरं, बस खसखस टाकायचे आपल्या, एक चमचा खसखस, आल्याचे तुकडे, याला छान परतून बारीक करायचं. गॅस बंद केल्यावर साधारण अर्धा चमचा हळद, चवीनुसार तिखट, कच्चा मसाला अर्धा चमचा, या आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हा मसाला, वाटलेला मसाला, बारीक चिरलेला कांदा, भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, ही चिंचेची चटणी साधारण 2-3 चमचे, चवीनुसार मीठ, आणि नंतर हा मसाला व्यवस्थित हाताने एकत्र करून घ्यायचा. हा व्यवस्थित एक्यू करायचा आणि नंतर ही कारली 1-2 मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची. आता याला थंड होऊ देऊ आपण. आता बघा हे कारलं नरम पडलं, ह्याच्यातल्या बिया ज्या आहे ते आपण काढून घेऊ. अशा प्रकारे आता यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घातला आपण वाटीत आणि हे लिंबू असं कापडात बांधून पिळायचं, म्हणजे बिया जाणार नाही. नंतर ह्या एकत्र करून ही जी आपली कारली आहेत ना, यांना आतून चोळायचं आणि हा मसाला व्यवस्थित कारल्यात भरायचा अगदी शेवटपर्यंत. हा मसाला व्यवस्थित दाबून यामध्ये भरायचा. चण्याच्या डाळीचं पीठ थोडंसं घ्यायचं आणि त्यावर हे कारलं जे जिथून आपण मसाला लावला ते फक्त असं टॅप करून घ्या अशा पद्धतीने. थोडं तेल मंद आचेवर ठेवायचं आणि यावर ही अशी कारली जिथून आपण बेसन लावलेला तो भाग खाली घ्यायचा. आणि याला फारसा वेळ लागणार नाही कारण कारलं शिजलेलं आहे, मसाला आतला व्यवस्थित भाजलेला आहे, फक्त थोडं वरतून क्रिस्पी व्हायला हवं.
कोथिंबीर घालायची वरून तीळ तर भरलेली कारली तयार आहे फक्त खाने की देरी है हम खा लेंगे आप देख लो पहले